सर्वांना माझा नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे बुधवार आणि बुधवार म्हटलं का नॉनव्हेज रेसिपी आलीच। तर आज मी तुमच्याशी सुकी मच्छीची रेसिपी शेअर करणार आहे, म्हणजे बोंबील जे सुके असतात ते आज मी बनवते। तेच तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने मी आज बनवणार आहे की आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण तुम्हाला दाखवते। तर हे बघा, इथे मी घेतलेत कांदे, टोमॅटो आहेत, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हे सगळं मी आता चिरून घेणार आहे। आणि ही सुकी मच्छी बोंबील आहेत, आता हे मिक्स आहे, मी आता काढते ह्याच्यातनं दाखवते तुम्हाला नंतर। तर कांदा टोमॅटो वगैरे आपले चिरून झालेत, आता आपण किचनकडे जाऊया आणि सुरुवात करूया। इथे बघा गॅस चालू केलाय मी आणि गॅसवरती कढई ठेवले। सगळ्यात पहिलं आपल्याला ना बोंबील जे आहेत ते भाजून घ्यायचे। ते हे बघा, हे बोंबील मी टाकते आता। आता भाजण्याचं कारण असं की बोंबलाला ना एक असा उग्र वास असतो, तर भाजल्यामुळे काय होतं की थोडासा जो वास असतो त्याचा बोंबलाचा तो थोडा कमी होतो उग्रपणा, आणि मग चवीला पण खूप छान लागतात। नाही की असे आपण जरा 5 मिनिटं चांगलेसे व्यवस्थित भाजून घेऊया। आता बोंबील बघा झालेलं भाजून, आता गॅस आहे ना बंद करते मी आणि आता एका डिश मध्ये आपण काढून घेऊया। आता हे जरा ना थोडं म्हणजे 1-5 मिनिटं जरा थंड होऊन जाऊया आपण। आता पुन्हा आपण ना गॅस पहिला पेटवून घेऊया आणि बोंबील आपले झाले थोडेसे थंड झालेत। गॅसवरती मी हे 3 चमचे जे आहे ना तेल टाकला, ते गरम होईपर्यंत आपण हे जे बोंबील आहेत ना थंड झालेले हे बघा याच्या हाताने हे करून घेऊया। जो कचरा असतो ना तो सगळा निघून येईल, म्हणजे ते पंख हे म्हणजे बोंबील कसे सुकवायच्या आधी साफ केलेले नसतात, ते पंख वगैरे त्याला असतात, तसेच तसे भाजून घेतल्यामुळे ते सुकलेला जो कचरा असतो तो सगळा निघून जातो। आणि असं चुरून घ्यायचे भाजून झाल्यावरती, वास पण थोडा कमी होतो ना। बघा हा कचरा सगळा निघाला, हा बघा। आता इथे बघा मी पाणी, आता बोंबील आपण धुतलेले नाहीत अगोदर, आता हे भाजून झाले का हे बोंबील जे आहेत या पाण्यामध्ये आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। आता हे कशी भिजत घालायची गरज नाहीये, कारण हे भाजलेले आहेत म्हणजे अर्धे हे शिजलेले आहेत, नाही भिजत घातलं तरी चालतं। तर 2 ते 3 पाण्याने मी याला चांगलं हे धुवून घेणार। हे बघा हा कचरा आहे, म्हणजे हे कसे बोंबील जे सुकवतात मच्छीवाले ते असे साफ केले नसतात, ते डायरेक्ट ते लोक सुकत घालतात तिथे, मग हा कचरा जो असतो तसाच त्याला चिपकून जातो, त्याच्यामुळे असं भाजून चुरलं ते सगळं निघून जातं। मग आपण सुरुवात करूया। इथे पहिला मी ना हिरवी मिरची टाकते, कांदा, ते चांगलं कापलंय। कांदा ना लाल होईपर्यंत ही जी मी मच्छी जी आहे सुकी मच्छी बोंबील तर मी धुवून घेते 2 ते 3 पाण्याने। कढीपत्ता टाकते 2 ते 4। आता आपण त्यात ना तिखट मसाला टाकूया, तिखट मसाला आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा, इथे मी थोडं जास्त टाकून तिखट असून की मच्छी कशी तिखट जरा छान वाटते खायला। आणि ह्याच्यासोबत गरम गरम भाकरी कोणतीही मस्त चपातीपेक्षा भाकरी खूप छान लागते। आता हे टोमॅटो टाकते,
चांगला आपण मिक्स करून घेऊया. त्यात हळद मीठ टाकते तवीप्रमाणे मीठ. एक दोन मिनिट ना आपण हे झाकून ठेवूया. म्हणजे जो टॅमॅटो आणि कांदा आहे तो मसाला जो आहे तो व्यवस्थित सगळं शिजून येईल. हे 2 ते 3 मिनिट होऊन गेले तेव्हा चांगलं सेल सुटलंय. आपण त्याला एक कोकमध्ये म्हणजे 4 ते 5 कोकम भेटते. आता हे जे धुवून घेतलेले बोंबिल ते मी टाकते तेवढा. आता हे आपल्याला म्हणजे कसं म्हणजे रसावाला पाहिजे किंवा सुक्या पाहिजे आपल्यावरती आहे. तिथे मी थोडस पाणी आधी ऍड करते आणि आम्हाला इथं सुकं नकोय. थोडस ग्रेव्ही टाईप मध्ये पाहिजे. त्यात मी आता चिरून ठेवली कोथिंबीर मी टाकते. पाणी टाकते. कसं बोंबील आपले अर्धे म्हणजे भाजून घेतल्यामुळे कसे अर्धे शिजलेले आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजून देईल. त्याच्यावर मी डिश ठेवते झाकून ठेवूया आपण. आणि ते गॅस मी आता चेंज करते. जी कढई गॅस लो गॅस ठेवली आणि इथे मी ठेवते तवा. त्याच्यावर मी आता भाकरी करून घेते आणि सकाळी मी याच्यावरती चपात्या केल्या होत्या टिफिन साठी आणि आता दुपारची वेळ आहे त्याच्यासाठी मी आता बोंबील म्हणेन म्हणून मी आता भाकरी बनवली आहे. तवा गरम होईपर्यंत पटकन आपण भाकरी करूया. कोणाकोणाला सुक्या मच्छीसोबत भाकरी आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माझ्या आवडत असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि जर का चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि काही चुकत असेल ना व्हिडिओमध्ये तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही त्यात माझं म्हणजे ज्या काही चुका असेल त्या मी सुधारण्याचा प्रयत्न पण करीन. आपले भाकरी पण थापून झाले. आपण आता शेकून घेऊया. आता ही भाकरी शक्यपणे दुसरी थापून घेते.
ह्या बघा आपल्या भाकऱ्या झाल्यात आणि तुम्हाला मी एक म्हणजे टिप तुम्हाला दाखवते. आता हे बघा, हे माझ्या भाकरीचे हात आहेत आणि तांदळाचे पिठाचे आपण भाकऱ्या केल्या आहेत. जेवण करताना तर आपण आपल्या हाताला कशा पद्धतीने स्क्रब करू शकतो हे तुम्हाला दाखवते मी. हात जो आपला असतो तो ओला करून घ्यायचा आणि ताटातलं जे पीठ असतं ना थोडंफार लागलेलं हे अशा पद्धतीने आपण आपल्या हाताला असं चांगलं स्क्रब करून घ्यायचं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की तांदळाचं पीठ हे स्क्रबिंगसाठी खूप छान आहे. आपण चेहऱ्याला स्क्रब करायचं असं तेव्हा तांदळाचं पीठ वापर करतो. हे अशा पद्धतीने आपण आपले हात सुद्धा जेवण करता करता स्क्रब करू शकतो. तर माझ्या आता लक्षात आलं तर म्हणजे तुम्हाला मी कारण माझ्या कसं भाकरी बरवले का मी माझं हे असतंच आहे नेहमीचं काम. त्याच्यामुळे आपलं जेवण बनवता हाताचे स्क्रबिंग पण होऊन जाते. हे माझं नेहमीच ठरलेलंच आहे. एवढं तुम्हाला दाखवावं आज म्हणून मी दाखवते. तुम्ही पण बघा याच पद्धतीने करून खूप हात छान होतात त्या पिठाने तांदळाच्या. आता हे झालंय, मी हात धुवून घेते. हे बघा हात धुतलेले, म्हणजे एका ह्याच्यात आपले दोन कामं झालेले आहेत. बघा या पद्धतीने ट्राय करून आपण आता आपली भाजी बघूया. अगदी मस्त झाली भाजी, खूप छान रंग आला एकदम. ही अशी सुकी भाजी आहे ना, मस्त लागते भाकरीवर. कोणाला तर पातळ थोडस पाणी पण ऍड करून थोडस असं ग्रेव्ही सारखं करू शकतो, पण ही आमच्यासाठी म्हणजे आम्हाला अशीच आवडते. त्यात फक्त आपण आता गरम मसाला ऍड करायचा आहे. पाव चमचा घरगुतीच गरम मसाला आहे तो मी ऍड करते. जरा एखाद मिनिट जरा परतून आपण गॅस बंद करून ठेवूया आणि ते भाजी झाली आणि आता लगेच जेवायला घ्यायचं गरम गरम. गॅस बंद करते मी आता. हे बघा, हे आहे आमचं आपलं जेवण आहे आणि ही फ्लॉवरची भाजी सकाळी टिफिन मध्ये केली होती आणि जोडीला हा सलाड आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि भाजी खूप छान झाली या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.